बाल मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना मी वैकली सुनील धनगर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण पाहणार आहोत विषय मराठी इयत्ता पहिली याच्यामध्ये पाऊस ही एक गोष्ट आहे पान नंबर आहे 19 तर आता काळजीपूर्वक गोष्ट ऐकायची आणि त्याप्रमाणे चित्र काढायचं आहे आपल्याला दिनू शाळेतून घरी निघाला होता आकाशात काळे ढग जमा झाले होते थोड्या वेळातच पावसाला सुरुवात झाली आकाशातून पाण्याचे थेंब खाली येत होते दिनूला त्याची गंमत वाटली दिनू थेंबाला म्हणाला थेंबा थेंबा जरा माझ्याशी बोल थेंब म्हणाला काय रे दिनू दिनू म्हणाला तू आकाशातून उंचावरून येतोस हे मला दिसले पण तू आकाशात गेलास कसा ते काही कळले नाही मला थेंब म्हणाला अरे खूप ऊन पडले की आम्ही खूप खूप तापतो आमची वाफ होते वाफ हलकी हलकी असते ती वर वर आकाशात जाते मग वाफेचे ढग तयार होतात ढगाला गार गार वारा लागतो मग आम्ही खाली येतो तुम्हाला पाणी द्यायला नदी नाले तळी भरायला ऐकली ना आता तुम्ही ही गोष्ट किती छान गोष्ट होती पावसावरची तर आता आपण गोष्ट तर ऐकली आता त्याच्याप्रमाणे आपल्याला चित्र काढायचं आहे तर आपण पाहणार आहोत हा आहे दिनू आता तुम्हाला मुलगा तर मोठा काही काढता येणार नाही तुमच्या वयाच्या मानानं हा याप्रमाणे हा दिनू काढायचा आहे हे आहे तुमची शाळा नूतन विद्यालय आणि मग त्याची शाळेतून तो असा हा घरी निघालेला आहे तर त्याला काय भेटलेला हा थिंब आणि हे त्याचं घर आहे हे आकाशातले काळे काळे ढग आहेत आणि हे झाडं दाखवलेले आहेत हा रस्ता आहे आता इथं नदी वाहत आहे पा त्याच्यात मासे दाखवलेले आहेत आपण आणि नदीकाठी झाडं आहेत हे आपले तळे भरलेले आहेत पाण्याचे तर अशा प्रकारे पहा आपल्याला आपल्या बुद्धीला जेवढे ज्याप्रमाणे झेपेल त्याप्रमाणे आपण हे चित्र काढलेलं आहे याच्यापेक्षाही तुम्ही चांगलं चित्र काढू शकता परंतु सध्या तुम्हाला एवढं तरी चित्र काढता आलं पाहिजे म्हणजे दिनू शाळेतून निघाला होता असा आणि त्याला हा थेंब भेटला आणि मग त्या थेंबाचं आणि याच्या दोघांचं बोलणं झालं आणि मग आकाशात हे काळे काळे ढग तयार झाले हा पाऊस पडताना दाखवलेला आहे पासा थेंब थेंब आणि हे तळं भरलेलं आहे पाण्याचं आणि बरोबर रंग तेच द्यायचे पाणी म्हटलं की असं निळा रंग द्यायचा आणि कोणते कलर वापरायचे याच्यामध्ये क्रेयॉनचे आपले वॉटर सॉरी हे वॅक्स कलर हे कलर वापरायचे आणि मला वाटते तुम्हाला पाऊस या कविते या गोष्ट ऐकली तुम्ही पावसावरची आणि त्याप्रमाणे असं चित्र काढण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आता असं तुम्ही चित्र तुमच्या पुस्तकामध्ये काढायला सांगितलेलं आहे तर असं चित्र तुम्ही काढायचं आहे आणि ते रंगवायचं आहे आवडला ना तुम्हाला गोष्ट आणि चित्र काढायलासुद्धा आता आवडेल तर हा तुमचा आता अभ्यास आहे तर तो तुम्ही आता करायचा आहे आता तुम्हाला मला वाटतं याच्यामध्ये काही अडचण नाही कसं काढायचं पाहून घ्यायचं हे चित्र आणि त्याप्रमाणे नीट पहिले पेन्सिलनं काढायचं आणि रंग देताना क्रेयॉनचे वॅक्स कलर म्हणजे हे आपण दाखवले होते ते कलर वापरायचे आता काही अडचण नाही आहे नाही ना तर हा तुमचा अभ्यास आता तुम्ही पूर्ण करणार आहात आज तर मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल आवडला असेल गोष्टही छान होती आणि आता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला तुम्ही काय करायचं लाईक करायचं शेअर करायचं तुमच्या मित्रांमध्ये याच्यावर काही अडचण असेल तर त्या कळवा तुम्हाला आणखी काही वेगळं चित्र काढायचं असेल त्याप्रमाणे काढा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद